कॉन्सिक्वेन्स फर्स्ट टाइम हा छोटा आहे म्हणून मी पकडलाय, नाहीतर नसता पकडला. आता आता कुठेतरी फेकावं लागेल. तर फ्रेंड्स आपण एकदम टॉपला आलेलो झिपलाईनच्या आणि इथं बघा कोणतरी किती काव घाबरत आहे. पूजा बसून हा चल आरामात आरामात ठीक आहे. तुला मजा येते, तुला मजा येते रे. आय आज फ्रायडे ना, फ्रायडे सॅटर्डे संडे जरा असतं व्यवस्थित. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग. काय बेटा वरती मंकीज आहेत, खूप सारे मस्ती करतात. आणि काल आपण जे भागासाठी कपडे घेतले होते संध्याकाळी जाऊन, ते स्विमिंग कॉस्ट्युम बरोबर आला एकदम तुला, है ना. आणि घाबरव पण नको. दयामावशीनी तवापासून तो बिस्किटचा पुडा दिलाय, काही ठराविक मंकीज तिला पाठीस लागले. वा मग ते नाही खाणार तू. पहिले हे खाते गरम, नंतर ते. आपण तर पहिला बेसन बटरफ्लाय ना, तू खात नाहीयेस ना. ठीक आहे, आता सांगते त्या बटरफ्लायला की भाव्या कुठे गेली. ठीक आहे. अरे भाव्या, भाव्या कुठे गेली, मम्माला भाव्या नाही दिसत आहे. कुठे लपली, कुठे लपली, कुठे वायफाय आलाय फ्रेंड्स घरी. आणि आल्या आल्या कालचा ब्लॉग आपण चेक करतोय बरोबर झालाय का. आपण आता कपडे आवरायला रेडी होतोय. हां भावेने बघा काय घातलेत कपडे. ओके पॅकिंग करू आणि डायरेक्ट वी लिव्ह टू मुंबई. पार्क करायचे इथे गेट वरतीच पार्क करायचे ना. मंगळवारी आलो आपण ना काहीतरी. आज भेटलंय अजिबातच होत. तयारी चालू केली निघण्याची, तर तेवढ्यात आपल्याला दादा भेटायला आले. कीर्तन आणि नेरळ वरूनच ना. तुमचा विनायक. विनायक म्हणजे आपण जाताना जाऊ शकतो आता आरामात. तिथून तुम्हाला टॅक्सी भेटेल डायरेक्ट स्टेशनला. बस आता गप्पा गोष्टी करू, बिकॉज ते इकडचे तर त्यांना जास्त माहिती असेल, जे आपल्या पण काहीतरी हेल्प होईल ट्रॅव्हलिंग साठी. नाही कसं घेतलं बरोबर हाय केला, माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडेच आहे फोकस. आणि खरंच थँक्स, इतकं वेळ काढून तुम्ही आलात एवढं ट्रॅव्हल करून, रिअली थँक्स. आता व्यवस्थित जाऊ आपण पण थोड्या वेळात निघू. पुन्हा आलो की नक्कीच कॉन्टॅक्ट करू आणि लगेच भेटू. ती झोपली 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 झोपली. हाय ताई, हॅलो. दिस वॉज मृणाली ताई ऑन द कॉल अँड थँक्यू सो मच मृणाली ताई. एवढंच की बुगू आता झोपेते थोडीशी म्हणून ती जरा अशी लाईव्ह थोडासा 15 वेळ मिनिटं घेतलं असतं ना का बरोबर, मग आरामात आरामात तिच्या बरोबरच खेळ. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ए चल पाऊस आला, चल चल बघ आता पाऊस आला, बघ आता काय ना काय आपण पटपट लंच करून घेऊ आणि त्याच्यानंतर निघू. तर जाण्या अगोदर फ्रेंड्स फायनल लंच मध्ये सॅलड एज युजुअल, पापड, भजी आहेत, परत फ्लावरची भाजी. तू शिकून जा राजमा चवली, बटाटा, डाळ, राईस, श्रीखंडांचा पाहिजे. डाळ गोडवाली नाही हा, तिखटवाली का. माकडांसाठी बॅच की घेऊन ठेवले त्यांनी. काय बेटा थांब, अरे जेवणाचं काय तुम्ही बघता. म्हणजे खूप टेस्टी होतं, आम्ही जेवढं पण आपण 3 दिवस राहिलो खूप टेस्टी होतं. प्रत्येक आयटम चायनीज असू द्या किंवा हेवालं पण असू द्या खूप भारी होतं. तुमचं नाव दादा? काशी. सॉरी काशी, काशी काशी. तुमचं झालं जेवण? नंतरच, बिकॉज आपण जेवढं पण वेळ बघितलं फ्रेंड आपल्या सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ना मग ते जेवायला बसत होते ते जेवढे पण स्टाफ आहेत. एक जस्ट निघण्या अगोदर आपल्याला रील बनवून घ्यायचे फ्रेंड्स इंस्टाग्रामसाठी, तर हीच आपण सगळा ॲम्बियन्स यूज करतो. तर दयामावशी बुबूकडे बघते, थांबले तिच्यासोबत नाहीतर खूप. हा बेटा हा थांब येते. फायनली जे आपल्याला म्हणजे मला भीती वाटायची पण आज समोरून बघतोय पहिल्यांदा तर भीती नाही वाटत. खाली चल, इथून खाली चल. पूजा एवढं काय घाबरायचं, बापरे मोठावाला नाही ना, छोटावाला आहे तर ठीक आहे मोठा नको. आणि त्याची जीप पण आहे. काय आलेत रेस्क्यू साठी? काढता नाहीये ना, पाण्यात पण असणार. मग त्याला
डस्ट वगैरे असं काय तसं सगळं नाही करत तर आपण ट्राय केलं पाहिजे का काटी पीस उचल का काटी काटीस उठा दे चले का केस आप पकड सकते का ट्रेन चं झालंय मग अशी शूट करून अरे बापरे उडी नाही मारणार ना दे 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 उलटून हे करणार का तो पकडायच काटे का ऐसा लगे तो नीचे छोड़ देना ऐसा लगे तो नीचे छोड़ देना उधर मत रखो उधर उधर फर्स्ट टाइम हा छोटा आहे म्हणून मी पकडलाय नाही तर नसता पकडला आता तर कुठेतरी फेकावं लागेल पकडू ना पकडू पूजा इकडे लवकर पूजा इकडे कसं बसला एकदम थोडस आपण हे करून बघू तुझी जीप पण येते डसत वगैरे नाही ना चावला तर काय सीजन येते उत्तर अच्छा येते बघ नको अच्छा पण दिसायला खूप छान आहे आणि जीप पण आहे छोटीशी हा तू जाईल स्वतःहून अच्छा तिकडे बुगुडी पण आहे रस्ते बघ आले आले गाण्यावर किती बघितले तिथेच करते चल पार्टी आहे स्पीकरच्या इथे जाऊन कान लावून गाणे ऐकायला लागले म्हटलं पार्टी आहे ना तर माझ्यासारखे एक कान बहिरा होईल जे आपल्याला रील बनवायचे फ्रेंड्स त्याच्यासाठी जे हॉटेलचे मालक आहेत ते देखील आणि स्टाफ देखील आपल्याला जस्ट थोडा हेल्प करतात आता त्यांनी प्रॉपर व्ह्यूसाठी ते स्वतःहून म्हणजे शॅफिंग झाले आणि ते बोलतात ते वरचा एक रूम यूज करा तिथं आपल्याला चांगला व्ह्यू भेटतो आपल्याला बस पाऊल टाकायची गरज असते देर आर मेनी पीपल्स टू हेल्प यू अँड सपोर्ट यू इन दॅट हे आपल्याला बऱ्याच वेळ तुम्हाला पण दिसलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये अच्छा आणि त्यांनी इथून सांगितलं कारण की इथून आपल्याला व्ह्यू चांगला दिसणार अच्छा समोरचा ओके दुसरा एक रूम चांगला आहे ना म्हणजे ह्याच्या व्ह्यूमधून इथून बरोबर समोरचा पण व्ह्यू भेटतं आणि बघा इकडून पण आपल्याला समोरचा पण व्ह्यू भेटतं वरती चालली आहे त्या कॉर्नरला दादा अरे पूजा उभी राहा उभी राहा उभी राहा ठीक आहे दोन्ही हात तिथे ठेव तिकडे बघायचे हा तुला ते व्ह्यू बघा ते बघी रशी कशी बघते पूजा आकाश पाण्यात बसली नाही का हा चले का आज तर फ्रेंड्स आपण एकदम टॉपला आलेलो झिपलाईनच्या आणि इथे बघा कोणतरी किती काव घाबरत आहे पूजा बसून हा चल आरामात आरामात ठीक आहे ठीक आहे ये कभी बारिश के बाद ही प्रॉपर है ना हां बारिश के बाद आराम है एक 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 है भाई कितनी स्लिपरी है हाय मी साप पण पकडलं होतं त्या काठीवरती ती लगेच यायला लागली होती ते पकडायला पूजाने तिला थांबवलं आता पण आपण इथं वरती थांबलो आता पण इथे आपण वरती थांबलोय तरी पण पूजा घाबरत होती तरी बुगुला वरती यायचं अजून बट सिरियसली फ्रेंड्स वन टाइम म्हणजे एक्सपिरियन्स करण्यासाठी ना व्ह्यू पण भारी आहे एकदम नेचरच्या मधोमध पण आहे मार्केटच्या जवळ पण आहे सिरियसली पुन्हा नेक्स्ट टाइम येऊ ना तर आय एम शुअर की जास्त वेळ नाही घालवणार इथं तिथे हॉटेल शोधण्यामध्ये डायरेक्ट सनाई शेडमध्येच येणार आहे हा व्या बुगू हाय चालू आहे हां नाही नाही बरोबर आहे नाही नाही बरोबर 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 यायचं देखने मी निजे अच्छा लग एक्साइटमेंट बघा इथं ना असं खालतून नीचे से देख रहे थे ना तो अच्छा लग रहा था कि ऐसा ऐसा करके जाएगे बट इतने ऊंचाई के आने के बाद बारिश भी
और ऐसे लटक के जाने के सोचेगे ना तो बीच में ही कोई भी बहुत डर लगता है। मैं भी बीच में ही कोई तो चक्कर आई है, मेरी वाइफ तो चक्कर आके गिर जाएगी। बीच में नहीं, वो सीधा वहां पे जाके, अच्छा सीधा उधर ही जाके रुकेगा ना। बट तरी पण इथून नहीं, डायरेक्ट जिप लाइन इथून निघणार आहे, डायरेक्ट तिथे जाऊन थांबणार आहे। हो पंकीस खूप चांगला व्ह्यू होगा, व्हॅलीचा पण व्ह्यू येतो दिसतोय समोरूनच। आता खाली उतरायचं आहे आपल्याला, पण एक टास्क आहे। हा बेटा काय झाला, यायचं तुला, यायचं, ये ये तू पण ये 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 नाही नाम से बोलाती है। आपका नाम? विशाल नाम है। विशाल मिलके अच्छा लगा, वापस आएंगे, मिलते वापस। ओके जे विशाल जे आहेत ते आपण दोन तीन दिवस इतक्या पर्यंत थांबलो, ते प्रॉपर जेवणाच्या इथे उभे असतात, किंवा काही सर्विस लागली तर लगेच हेल्प करतात। राम राम कर क्या पीयूष? पीयूष। और इनका? इनका नाम है रुद्रा। रुद्रा हाय रुद्रा, हाय हाय अंकल को राम राम कर। हाय पीयूष, हाय नमस्ते। फ्रेंडला है, हाय विशालने आपल्याला थोडीशी हेल्प केली रील शूट करण्यासाठी, परत वरती देखील, आणि रूपजीचे जे हॉटेलचे मालक त्यांनी पण बऱ्यापैकी आपल्याला सपोर्ट केला। आता पटपट ती रील एडिट करू, कारण की आपल्याला इथून निघायचं पण आहे। नाही नाही फिर भी अगर पसंद आया तभी सबस्क्राईब करणार। हां ठीक आहे सर, चलो थँक्यू। आता जस्ट वायफाय वाला दे परत, आणि त्यांनी चेक केलं आपलं अकाउंट। आता कुठे गेले दया मावशी? त्यांनी मला पाठवलं, बोलतात आहे मला त्यांच्याशी बोलायचं, बोलून मी भरपूर व्हिडिओ वगैरे बघतो। भूषण सातपुते सातपुते हाय लुदला, हॅलो हाय, थँक्यू थँक्यू सो मच। आता जस्ट झालं तर आम्ही आता निघतच होतो, एका तासात आता निघू, खूप म्हणजे बघू जर पॉसिबल झालं लवकर वगैरे तर। ते सॅटर्डे संडेला इथे वरती येतात आणि त्यांनी आपल्या ब्लॉग वरून बघितलं की आपण माथेरानला आलो, अरे सॅटर्डे उद्या आहे आणि आज फ्रायडे गेली नंतर तुझ्या हॉटेलला आहे तर तू त्यांना विचारतो, मी दोन दिवस इकडे नव्हतो। अच्छा हा तुम्ही पहिला ते त्या दिवशी रात्री दिसलं बरोबर, दोन दिवस नव्हतो इकडे, आज तुम्हाला बघितलं हाय बघायला। हे होते निकिता ताई, ज्यांना बोलायचं होतं ऍक्च्युली, आपण तर पूजाने बोलून घेतलंय। आता एवढंच की ते सॅटर्डे संडेला येतात मार्केटमध्ये, त्यांचं इथं स्टॉल आहे। निकिता किचन बोलला ना तुम्ही? निकिता किचन, त्यांचं इथं स्टॉल लागतं मार्केटच्या स्टार्टिंगलाच निकिताज किचन, बट ते येतील सॅटर्डेला आणि आज फ्रायडे, तर आपण आज निघणार नाही तर उद्या नक्की भेटलो असतो आपण ताईंशी। आता पटपट आपण पॅकिंग करू, त्यासोबतच आपल्याला ही वाली रील आता एडिट करायची आहे जे आपण आता बनवून घेतले, तर तुम्हाला ती शॉर्ट वरती पण दिसेल आपल्या आणि प्लस आपल्या इंस्टाग्राम वरती पण दिसेल। आणि कशी वाटली ती रील एकदा बघितलीस ना तुम्ही, आपल्या ह्या ब्लॉग वरती जरूर कमेंट करून कळवा। बिकॉज कसं आहे ना की आपल्याला इथं बऱ्याच स्टाफनी सपोर्ट केला ती रील काढताना, आणि असं नाही की काय ठरवून, पण त्यांनी आपल्याला काढताना बघून मग त्यांनी ते आपलं सगळं म्हणजे नाही का मिक्सअप झालं, तर आय फेल्ट गुड। रुद्रा साठी कार्टून काय लाव, काय लाव, आले आले तू, आले तू, आले आले बघतो का, ए तू आले आले बघतो का, किती स्माईल करते करायसाठी थांबलो होतो, झालाय सगळं अपलोड। आता आपण आलो पुन्हा मार्केट मध्ये, हे सगळेच ऑलरेडी येऊन थांबले होते इथे। तिला मी जरा बसते पाय दुखायला लागले तिला घेऊन, मजा येते, तुला मजा येते रे बुगोडी, समोर बघ समोर बघ, गाडी चालव गाडी चालव, हे बघ इथे जिराफी बघ, इथे जिराफी बघ, जिराफ, अरे आपण पण खेळूया ना पूजा काहीतरी, राऊंड आहे 50 ना याचे राऊंड, अच्छा कोणता पण 50 बास्केटबॉल वगैरे कोणता ना, अच्छा आपण पण काहीतरी खेळायचं ट्राय करू। पूजा नको बोलते सध्या, ती दमले म्हणून, बट तरी आय कन्व्हिन्स सर, इथे पण आपण त्याच्यामध्ये खेळूया सर।
बापरे तिला उतरवलं जस्ट आणि लाईटच गेली. बस बसायचं परत लाईट येईल. पैसे द्या आणि निघतो नाही तर ती निघणार नाही. अरे मी आहे ना पूजा, एवढी चिंता करते. अरे पूजा आपण पण दुसरं काहीतरी खेळू ना पूजा आलोय तर. अरे आपल्या मुंबई मध्ये पण गेम नाही आपण. लाईट आली लाईट आली लाईट आली लाईट आली. काय काय गेम्स आहे तिथे तुला खेळायचं? म्हणजे दोघांची एंट्री होणार ना दादा? एक एक कॉईन मध्ये एक जण खेळणार, दोन कॉईन मध्ये दोघे जण. दोघं जण खेळणार. तो किती? 100 रुपये होणार दोघांचे. हे गेम ट्राय करू दोघं पण. तर ते स्टार्ट झालं का? चालू झालाय की संपला? एक बास्केट खेळला कॉम्पिटिशन पाहिजे की एक एक टाक 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 लवत सर. हे का रे हा टाइमाला? ठीक आहे चालेल चल होऊन जाईल होऊन जाईल चल. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कॅल्क्युलेट कर पूजा का बस. ठीक आहे अरे वा मामा काय खेळते तिकीट वगैरे नाहीत ना? पर बास्केट मध्ये किती पॉइंट वाटत आपण खेळायचं? दोघं दोघं ब्लू पॉइंट यांचा ऑरेंज पॉइंट असेल त्यांच्यावर शूट करायचा. आणि ओके माझा ऑरेंज आहे. अरे वा एक लेवल पार. तुझ्या साईडला जे पण येतील ना त्यांना मार. मी माझ्या साईडने येतात त्यांना मारतो सर. यायच्या गावात काय 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. लाईट गेली बघू पुन्हा कंटिन्यू होत आहे का पूजा? आरामात 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 चल. अरे हा संपू तरी दे का पण ते पूर्ण रिस्टार्ट थोडी होणार आहे बघू ना. आला टाइम तर खेळण्याचं मग. हां मजा तर येत होती पण बघू आता आपल्याला पॉईंट भेटतो का टाइम नाही तर नाही. पैसे वाढतात तुला खेळायचं? तुला खेळायचं ते खेळायचं पण तू बसशील का बेटा स्टेअरिंग वरती? गेम सॉन आपला आहे गन लोड होते होता चान्स अँड दॅट टू फॉर फ्री. म्हणजे आपलं पहिल्यावालंच दादांनी तेच गृहित धरलं आहे चार्ज. परत चार्ज नाही लागणार आहे तर ह्याचा बेस्ट यूज करून घेऊ. हो दोन सेकंड सेम पूजा तू तुझ्या साईडवाल्याला आणि माझ्या साईडवाल्याला. मला बस ट्राय करायचं आहे की जर आपण ट्रिगर पकडूनच ठेवला
तर ऑटोमॅटिक गन सारखं म्हणजे अरेतून निघतच आला. हा पूजा पूजा एक पूजा एक पूजा एक एक नको दाबू. अरे एक एक नको दाबू, फक्त बटन दाबून ठेव, ऑटोमॅटिक गोळ्या निघतात. अरे बेबी एक एक आता डोक्यावर डोक्यानेच मारणार आहे, डोक्यानेच माझ्या पण डोकं 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 पण डोकं याचं पण डोकं याचं पण डोकं डोकं तर डोकं त्यांचे डोकं सगळ्यांचे डोकं ती ड्रम 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 ड्रम. अय्यो आणि मारलं आपल्याला एकटाच बाकी आहे. सोड सोड हे सोड 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 चिटिंग नको करू. पूजा थांब पूजा फायनली आपला पण गेम ओव्हर झालाय. तू ह्याच्यात बसलेली त्याच्यामध्ये बसायचं त्याच्यात बसायचं त्याच्यात बसायचं. ओव्हरऑल आपल्या गेमिंगचे झाले अराउंड 400 काय. चला 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 खेळू दे का एक राऊंड. किती राऊंड झाले चालू झाले तीन झाले तीन केले. चला मी चाललो बाय बाय बाय. भूक आहे भूक आहे. नको 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 बाय. असं तोंडाने गाडी चालवायची. चल इथं पण खेळायचं. हां इथं पण एक गेमिंग पार्लर आहे तर इकडं हात जायचं हात दाखवायचं जायला. कुठे कुठे नको बेटा नको नको नको. चला बस झालं चालकं चालकं नाही बेटा. आज बऱ्यापैकी मार्केट उघडं आहे आणि खूप सारे दुकानं चालू आहेत आज. काय आज बऱ्यापैकी लाईट पण आहे दिवसभर. वायफाय पण अधूनमधून चालतं व्यवस्थित. हां आज मार्केट ओपन आहे. हाय आज फ्रायडे ना. फ्रायडे सॅटर्डे संडे जरा असतं व्यवस्थित. काय 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 चप्पल काय घ्यायचं तुला. एका मेडिकलमध्ये मम्मा घेणारे डोलो. हा डॉगी राहू डॉगी बसला. रडू नको. काय घे रेडी रेडी. अरे वा माझी घे पा. व्हेरी गुड राजा ले भाई पुरगी नाव सभा इथे नजर काढा उद्या काढा. तुझं नाव काय भाऊ. हर्षद इसा भाव्या 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 ताम मी देतो चॉकलेट. नाही नाही ना बाबा राहू दे राहू दे राहू नाही बाबा राहू दे राहू ताम मी घेते म्हणतो. नाही 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 बघू तुला चॉकलेट पाहिजे नको दादा ना बोल नको नको नक्की बोल. थँक्यू ना बोलली. थँक्यू थँक्यू बाय 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 टाटा 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 बाय 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 राजा हसायला राजा बाय बाय. चला थँक्यू बाबा. हो हो काही काही प्रेम असतं जे आपल्याला वाटतं पण नाही स्टॉप करू शकत आपण. इट्स ओके. तर जस्ट पूजोडीने काय केलं बुगुडीचं पूजा टॅप वॉटरनी हातात घेऊन थोडंसं बुगुडीच्या गालाला डोक्याला थोडंसं पुसून काढलं कारण की बाबांनी बुगुडीची पपी घेतली होती. त्यांची नात म्हणजे नातू इथे टाईप असत तर थोडं असत थोडं इजेड असत त्यांना असं नातू अगे गे गे तिच्या कानाला ऍक्च्युली ते थोडस रेड रेड झालं इयरिंग मुळे. जे इजेड असतात त्यांना त्यांची नात ग्रँड डॉटर ग्रँड सन असं आठवतं किंवा दिसतं मग ते जरा प्रेम उफाळून येतं त्या टाईप मध्ये होतं म्हणून स्टॉप नाही केलं. पण नंतरला आपण थोडी हायजीन साठी तोंडावरून डोक्यावरून थोडं पाणी पाण्याचा हात फिरवला. कोण आहे तुला भेटायचं त्याला का भेटायचं काय भेटा. हां लाईट चालू बंद होती लाईट चालू बंद होती. चलो आपण पुन्हा हॉटेलमध्ये आणि आता कोणतरी चाललंय बाहेर अंधारात मार्केटमध्ये. म्हणून फ्रेंड्स सिरियसली सांगतो इथे ना हमेशा लोकांचं येणं जाणं चालूच आहे. लहान लहान पोरं बुगुपेक्षा छोटी छोटी पोरं तुम्हाला ब्लॉगमध्ये आता कदाचित दिसली असतील पुढे पाठी खूप सारे आहेत. ओके अजून पण काही कमेंट्स आहेत आपल्याला त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. घरी पोचू फ्रेश हो त्याबद्दल डिस्कस करू है ना बेटा. किरकिर कधी वेगळं बोलणं वेगळं आणि तू ह्याच्यात बोलतेस ना ते एकदम प्रोफेशनल वाटत की आहे बाबा कोणतरी असं. बाकी तिला काय दुसरं काय करायचं पण नाही सगळं का
रेडी आहे ना येणं सांगितलेलं, तू लगेच कव्हर पण करतेस ना, कॅच करतेस. व्हिडिओ मध्ये काय करायचं, काय बोलायचं सगळं आहे आपल्याला. बस वेळ द्यायचा, यायचं आणि बोलायचं थोडं. मग तेवढ्यासाठी कंटाळा येतो तिला. पंकज तिकडूनच चालू होतोय. म्हणजे मी बोलत आलो ना फ्रेंड्स खूप वेळापासून, प्लॅन्स आहे प्लॅन्स आहे, त्यातून हा पण एक इन्क्लुडेड आहे रील्ससाठी. जसं प्लॅन आउट केलं तसं हळूहळू जाईल ना, तर तुम्हाला पण त्याचा रिझल्ट दिसून येईल. आता कालच एक रील आता ह्या मॅडमच्या पाठी लागून 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 असं करा असं करा करून घेतली. आणि बोलताना पण मग एक 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 सेंटेन्स तसं रेकॉर्ड करून मग त्याला एडिट करून हे करून मग त्याला प्रॉपर प्रेझेंट केला. आता ऐकायला आणि बघायला ते किती ऐकायला आणि बघायला किती स्मूथ वाटत. हा पूजा बनवताना किती मेहनत केली मी. अच्छा हा मग किती मेहनत केली सोडून. मग जेवण सोडून हा झोपायच्या वेळेस. हा झोपायचं होतं त्यांना पण मी उठायला सांगितलं म्हणून त्या हे झाल्या. वी बोथ कॅन गेट टुगेदर अँड क्रिएट लॉट्स ऑफ थिंग्स. सगळ्या डोक्यामध्ये आहे फिट की मी टाइम देत नाही, पण माझा वेळ हिच्या मागे जो जातो ना. पहिलं प्रायोरिटी ही आहे ना, दुसरी प्रायोरिटी ती आहे. मग काय होतं हे करून मग दमायला होतं, मग पुढे नाही होत. आणि पण ही ऐकत पण नाही ना. मग कुठे गेली वॉटर, थोडं माणूस रिलॅक्स राहत ना. तिला कानच आहे ना, हातावर घेऊन लाव ना पूजा. चला झोपून या, झोपून जेऊ. अरे हे काय चाललंय पायामध्ये ग्लास नाही करायचं बघा. पण ग्लास ठेवून देऊ साईडला, म्हणजे कोणी युज नाही करणार. जेवणच नाही बघा, चपाती हा काहीतरी गोड पदार्थ असणार कारण की तामेशा स्वीटच असतं. जिरा राईस, डाळ, पनीरची कोण पनीर, मटर शेवली भाजी, पास्ता आणि टोमॅटो सूप. हिंदी सॉल खुशी भेटली उघडून खिडकी. खुशी नाही भेटली रे जरा, हवा जरा गेली, रात्रभर डोकं दुखेल हवा असाने. काय घरात आल्यावर समजलं की तिची वस्तू हरव बाहेर असतो ना, अजिबात समजत नाही. इव्हन शूज साठी चालू आहे, बिकॉज आज एक शूज हरवलाय भाव्याचा. मी उचलून घेतलेला असतो. आता शूज हरवलाय आज. मस्ती 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 नको बेटा तसं करू. मला आज आपण जेव्हा मार्केटमधून येत होतो तेव्हा ऍक्च्युली मी भाव्याला उचलून घेतलं होतं आणि तेव्हा ती खूप वळवळ मस्ती वगैरे करत होती आणि त्या मस्तीमध्ये एक पायातला बूट पडला. आता ते घरी आल्यावरती, आता आपण जेवून आल्यावरती ते रिअलाइज झालं की एक शूज भेटतच नाहीये, ती एकच शूज घालून फिरते. तर आपण काही अगोदरचे व्हिडिओ चेक केले त्याच्यामध्ये दिसून आलं की ह्या या पॉइंट नंतर शूजच नाही. काय हा झोपव मला झोप. व्हेरी गुड आले वा मम्मा, झोपायचे झोप. हडहड गाई झोप झोप. काय तेल पाहिजे सगळं जे जे आपण करतो ना ते सगळं बघून तिला फास्ट करते. पंखा बघ झोप झोप. व्हेरी गुड शाबाश. मी गप्पच बेटा. किती वेळ बघा झोप. हा चुप्पच आहे बेटा, सगळे चुप बसले. झोपली 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 झोपली. अरे एवढं काय मुंगळा आहे ते पण ते काय बॅगच्या इथे ते बघ कुठे. अरे हे काय आता पूजा इथं दिसतोय, दिसत नाही का पट्टीच्या पाठी गेलं पडला खाली पडला खाली ते बघ. म्हणजे 12:30 होत आलेत आणि आपलं जेवण वगैरे झालंय. एवढंच की आज आपण थांबलो हॉटेलवरती कारण की आपल्याला काही थोडंसं काम होतं, ते तुम्हाला आपल्या रील आणि शॉर्टमध्ये दिसलंच असेल. त्याची थोडंफार आपलं एडिटिंग होतं, थोडंसं उशीर झाला. मग आपण डिसाईड केलं की संध्याकाळ ऑलरेडी झालीच आहे, तर संध्याकाळी आपण तिथून म्हणजे खाली उतरून ट्रेनपर्यंत म्हणजे स्टेशनपर्यंत जाणार रे नेरळच्या. तिथून आपल्याला परत पुढे पण ट्रॅव्हल करायचं आहे, तर उशीर होईल. त्यापेक्षा मग आपण डिस्कस वगैरे करून मग आपण रात्रीसाठी थांबलो. उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत आपण निघू. आतासाठी व्लॉग इथे पूर्ण करू, इतका वेळ दिला तुम्ही तुमचा हा व्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण उद्या सगळे नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय 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 बाय.
बाय बाय. तिथे शूज पडलाय, शूज पडलाय एक. तो लास्ट टाइम तूच घेतलं होतंस तेव्हाच ते ब्रेसलेट हरवलं, आज पण तूच घेतलंस तेव्हा शूज हरवलं. कसं तुझ्याकडून होऊन जात हर्ष? हा मी असं एक हात काढतो ते सामान पाडतो खाली आणि मग पुढे घेऊन येतो तिला. ते आता आपल्याला हे पण कन्फर्म नाही की ते मी ते घेतलंय तेव्हा की गेम पार्लर मध्ये ती खेळत बिळत होती तेव्हा लाईट गेली. होतं का त्या मावशी त्या खेळत होती त्या ह्याच्यात पडलं होतं का? जशी रेंज येते ना तसं थोडंफार म्हणजे कमेंट्स आपल्याला दिसायला लागतात नोटिफिकेशन मध्ये की द्या मावशीला भाव्याला सांभाळायला बोलवलं का तुम्ही फिरायला जाता. मी खूप वेळा व्लॉगमध्ये मेन्शन केलं फ्रेंड्स की आय एम नॉट इंटरेस्टेड इन शेअरिंग काइंड ऑफ फॅमिली मॅटर्स किंवा आमच्यात हे झालं आमच्यात ते झालं अँड एंटायर व्लॉग ऑन दॅट. ओके, खूप वेळा मी हे इनफॅक्ट मी हे सांगितलंय की पूजा दया मावशी भाव्या गेल्यात मार्केटमध्ये, मी बसतोय घरी का मला एडिट करायचंय. एडिटिंग व्लॉगिंग ह्या सगळ्या गोष्टी मी खूप वेळा सांगितलंय की इट्स ऑल हे सगळं मी बघतो. हे सगळ्या गोष्टींचा जेवढं पण काय करायचं ते सगळं मी करत असतो. म्हणून हे जेव्हा जातात पण ना फिरायला दया मावशी पूजा भाव्या तेव्हा फोन माझ्याकडे असतो, मी त्याच्यात एडिटिंग करत असतो आणि तेव्हा त्यांचं शूट करायला ना पूजा करते ना दया मावशी ना भाव्या. पण पूजानी पण एखाद दोन व्लॉग अगोदर तिकडे थोडंफार शूट केलं ते पण मी शेअर केलं त्यांनी फिरत असताना. तर इट्स नॉट लाईक की हे घरी असतात आणि पूजा आणि मी फिरायला जातो, पहिला हे तिघं जाऊन येतात कारण की मी तेव्हा घरी बसून असतो. मग मी नंतर सेपरेट फिरून जातो कारण की भाव्या तेव्हा झोपते आणि त्या मावशी पण दमते कधी कधी चालून किंवा ती थांबते घरी कारण की तिला पण तेवढं आतमध्ये जिथं आम्ही कुठं पण जातो फिरायला किंवा ते डोंग ते घोड्यावरती किंवा ते डोंगराच्या खाली वगैरे हे ते हां थांबणं. तर हे गोष्टींना वेगळंच म्हणजे कुठून सवय लागली असेल बरं तसला कमेंट करणाऱ्यांना की हे तसंच काहीतरी तसंच. पण कशाला जे व्लॉग मध्ये चाललंय ते बघा ना. वाय डोंट यू पीपल म्हणजे वाय ते कमेंट करणारे वाय डोंट दे अंडरस्टँड की बाबा वी आर नॉट शेअरिंग फॅमिली प्रॉब्लेम्स, वी आर शेअरिंग व्हॉट वी आर एक्सपिरियन्सिंग. जिथे आम्ही चाललो पावसात गेलो आम्ही काय एक्सपिरियन्स केलं, मी हिच्यासाठी गोळी शोधायला गेलो काय एक्सपिरियन्स केलं, आम्ही डोंगरात गेलो काय एक्सपिरियन्स केलं. आय म्हणजे ते मला पण समजलं कालचा म्हणजे तो परवाचा व्लॉग होता त्याच्यामध्ये आवाजाचा प्रॉब्लेम होता. पण जर आपण तिथे तुम्ही आला असतात ना तिथं उभा राहायला पूजा तिथं बाजूबाजूला उभा राहून तरी एकमेकांचा आवाज येत होता बोललेला त्या डोंगरावरती अजिबात येत नव्हतं. बाजूबाजूला उभं राहणं सुद्धा पॉसिबल नव्हतं. हवा इतक्या प्रमाणात होती की भाव्य जेव्हा राहिली झोपली त्या वेळेत आम्ही जाऊन तिथे आलो आणि त्याच्या अगोदर दया मावशी पूजा भाव्य ऑलरेडी फिरून आल्या होत्या मार्केटला किंवा छोटं मोठं. कोणत्या गार्डन मध्ये गेलेले तू? ते तू बोलली ना त्या गार्डन मध्ये घेऊन आले. गार्डन मध्ये नाही गेलो दया मावशी, ते गार्डन आहे ते पॉइंटच होत ना तिथेच होता. आम्ही गार्डन बिल्डन मध्ये नाही गेलो, आम्ही तिकडेच मागेच गेलो तिथे थोडस. तर मी नंतर जॉईन करतो माझं काम इकडचं झाल्यावरती. प्रत्येक वेळी बाकी म्हणजे व्लॉग मध्ये काय दिसलंच नाही एवढ्या 40 मिनिटाचा व्लॉग मध्ये दुसरं काहीच दिसलं नाही की कुठे कुठेच गेलेत. पाऊस पडतोय तरी पण हे जाऊ शकतात. हे अच्छा न्यूजमध्ये इतकं डेंजर दाखवतात हे, बट हे लोक ॲक्च्युअलमध्ये तिथे आहेत तर हे काय एक्सपिरियन्स करतात हे? तिथं पाणी जमतंय का कधी माथेरानमध्ये? माथेरानचे लोक तरीही इतके सपोर्टिव्ह आहेत. काय खर्च होतो तिथे ॲक्च्युअल प्राईसपेक्षा थोडं जास्त म्हणजे ते सगळं ऑफकोर्स खूप लोकांना दिसतंय. बट हे जे कमेंट्स करतात ना ते असं वाटतं की यार कमॉन आपण दाखवतोय काय आणि हे दिसतंय काय? आता कालच्या पण व्लॉगवरती पूजा ॲक्च्युली तो असा वरचा एक खालचा एक रस्ता असा दोन होतं जिथं मी पूजाला बोलतो की पूजा नाही खालून चल पूजा वरतून चल. आता ती सिच्युएशन अशी होती की अंधार आहे पुढे पाठी जास्त कोणी नाही आहे, आपल्याला लवकरात लवकर आपल्या हॉटेलवर पोचायचं आहे तर टाईम नको वेस्ट करू, मला माहिती आहे इथून रस्ता प्रॉपर आहे तर चल. तर मी तिला बोललो की अरे अरे मंद चल इथून या बाजूने. आता मंद इज अ काइंड ऑफ वर्ड की पूजा हे लय हे एकदम मोठं डेंजर वर्ड वाटतं घरात पण बोलतो कोणी पण कोणालाही बोलतो. तर ते त्याच्या ह्याच्यामध्ये म्हटलं की अरे चल लवकर इथून. ओके, पण हे का? कारण की अंधार आहे पुढे ऑलरेडी एक ग्रुप चाललाय आणि आपण त्यांच्यासोबत तरी चालू त्या हिशोबाने आणि ते दिसतंय पण ब्लॉगमध्ये. ओके, तर आणि त्यात पूजा पण कधी काय बोलते तर तो आमच्या दोघांमध्ये ती तसं आहे ती पण ती म्हणजे बोलून तसं होऊन जातं पण ते तसं काय नाही की ती किती हे करते किती ते करते
ते बोलण्याचं एक असं आहे काढायच्या अगोदर पण आता थोडस होत थोडंफार, पण ते आम्ही हे नाही दाखवत की आमच्यात भांडण होतं किंवा हे होत आहे ते, पण ते झालं तरी आम्ही परत व्यवस्थित वागायला लागतो, परत आम्ही कुठे एक्सपिरियन्स करायला जातो, आम्ही काही ना काहीतरी एक्सपिरियन्स शेअर करत राहतो. फ्रेंड्स, दिस अवर व्लॉग इज एंटायरली अबाउट शेअरिंग अँड एक्सपिरियन्स ऑल फॉर दी फॉर दोज हु आर कमेंटिंग सच काइंड ऑफ थिंग्स की त्यांनी थोडंसं नव्हतं बरोबर वाटत यार. ओके, रेस्ट ऑल ऑफ यू सॉरी, हे आपले 2 मिनटं आपण या सगळ्या गोष्टीत घालवले, त्या 1-2 मिनटामध्ये बुगुडीने अजून काय काय मस्ती केली, थोडं कांतीने हे केलं ते केलं, ते सगळं शेअर होऊ शकलं असं. अँड 40 मिनिट्सचे व्लॉग ह्यासाठी, कारण की त्या असं वाटले ह्या गोष्टी शेअर करू शकतो आपण. ओके, बट ठीक आहे, जमलं तर आपण थोडेसे कमी करू. ओके, नो वरीज. ओके, थँक्यू सो मच, ते आपण फीडबॅक आले त्यासाठी, आय हार्टली अप्रिशिएट इट. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स, टेक केअर, बाय बाय, गुड नाईट, हॅव अ नाईस डे.